या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। ठाकरे मवियातून बाहेर पडणार होते, मंत्री दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट। कोण आमदार का भडकले भाजपचे नगरसेवक। आणि आदित्य ठाकरेंचा तो ड्रामा, सुधारा नाही तरी चपला खाव्या लागतील, निलेश राणेंचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पवेल सविस्तर बातम्या। आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो। आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध। बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 9420-73-94-18, 8805-0-57-41-41 आणि 9545-18-99-89। महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, ते स्वतः बाहेर होणार पडणार होते आणि ते पुन्हा एकदा युती बरोबर येणार होते। कारण त्यांच्या मनाला सुद्धा हे पटतं की मुळात हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांची जी धोरणं होती आणि बाळासाहेबांनी जी युती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडवलेली होती हे त्यांना सुद्धा माहिती आहे। आणि मग किरकोळ जर मतभेद झालेले असतील तर ते मतभेद मिटले गेले पाहिजे हे सुद्धा त्यांना पटत होतं। हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर। लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सात लाईव्हचं मोबाईल ऍप। ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस पाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानकाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध। नियम आणि अटी लागू। संपर्क 85-30-33-34-11। आदित्य ठाकरे यांच्यावर सभेवेळी किरकोळ दगडफेक झाली, यावर भाजप प्रदेश सचिव यांनी आदित्य ठाकरेंवरच थेट आरोप केले। आदित्य ठाकरेंचाच तो ड्रामा असून त्यांनीच दगडफेक घडवून आणल्याचा आरोप केलाय। पाहुयात काय म्हणालेत निलेश राणे। आदित्य ठाकरे सारखा बोगस धुंपक माणूस या महाराष्ट्रात दुसरा नाही। काय तो ड्रामा तयार केला की माझ्यावर दगडफेक झाली, गाडीवर दगडफेक झाली, मग स्टेजवर दगड पडला। आम्ही तिथे माहिती आम्ही जी काही आमच्या लोकांकडून माहिती काढली तिथे स्वर्गीय त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची रॅली चालू होती आणि त्या रॅलीच्या वेळेला हा घुसला तर ती रॅली बंद पाडली पोलिसांनी, तर तिकडे बाचाबाची झाली। आता त्या बाचाबाचीमध्ये हा निघून गेला आणि काही वेळेनंतर ह्याने तो कट तयार केला, स्वतःच्याच लोकांना दगडी मारायला सांगितलं आणि याच्या लोकांनी त्या दगडी मारल्या। कोणी बाहेरचा माणूस नव्हता, चौकशीमध्ये ते सगळं बाहेर पडेल, ह्याला फक्त स्वतःचं संरक्षण झेड प्लस करायचं असल्यामुळे हे सगळं नाटक आहे। असं काही घडलं नाही, ह्याच्याच लोकांनी हे घडवलेलं आहे। आणि तिकडचे ते कालीचरण अंबादास दानवे, अहो तुम्हाला दानवे लाज वाटली पाहिजे, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात विधान परिषदेचे, तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुमचा नेता दगडी खातो, खरा तर राजीनामा तुम्ही दिला पाहिजे तुमच्या पदाचा। वरती बाळासाहेब बघत असतील ना, रे माझा नातू खाली दगडी खातोय, वरतून चपला फेकतील तुमच्यावर, ही अशी अवस्था केली तुम्ही तुमच्या पक्षाची आणि तुमच्या नेत्यांची। तुमच्या जिल्ह्यांमध्ये येऊन तुमचे नेते दगडी खातायत, उद्या चपलाही खातील। आदित्य ठाकरे तो दिवसही जास्त लांब नाही जेव्हा एवढं खोटं बोलशील
तर कधी ना कधीतरी आज दगडी खातोय उद्या चपला खायला लागतील लक्षात ठेव. म्हणून आता तरी सुधर, हे खोटं बोलायचं थांबव. लोकांना कंटाळा आलाय तुझ्या या खोके गद्दार वगैरे ऐकून कंटाळा आलाय. गर्दी जमत नसेल तर आम्हाला सांग, आम्ही गर्दी पाठवतो, आम्ही लोक पाठवतो. पण उगाचचा महाराष्ट्रामध्ये आज तुझ्यावर दगडी मारलं वगैरे कोणी तुला नेल कटर पण मारायला येणार नाही. उगाच हे सगळं तयार करून स्वतःच्या त्या काय ती यात्रा कसली तरी आहे त्याचं महत्व वाढू नकोस. लोक गर्दी जमत नसतील आम्हाला सांग, आम्ही गर्दी पाठवतो. पण खोटं बोलायचं बंद कर. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर. लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सॅटेलाइटचं मोबाईल ऍप. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग. बुकिंग साठी संपर्क 94-230-52-002 आणि 99-23-90-02-02. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच आपल्या पेहरावांवरून चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा एका खास जॅकेटमुळे चर्चेत आले. या जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाबाबतचा महत्वाचा संदेशही दिलाय. हे जॅकेट परिधान करून मोदींनी थेट संसदेत हजेरी लावली आहे. काय आहे हे जॅकेट? पूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर. लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सॅटेलाइटचं मोबाईल ऍप. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. कुडा लक्ष्मीवाडी इथं असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या MLGL अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरलं. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्र आणि परवानगी दिली जात नाही तोपर्यंत पाईपलाईन जोडणी करू नये अशी मागणी केली. पोलीस बंदोबस्तात आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढत पाईपलाईन जोडण्यासाठी खोदलेले खड्डे बुजवलेत. अधिकारी स्थानिक आमदार पुढे करून दबाव आणत होते तर भाजपच्या नगरसेवकांनी सांगितलंय कोण स्थानिक आमदार आम्ही नाही ओळखत. कुडाळ नगरपंचायत क्षेत्रामध्ये लक्ष्मीवाडी इथं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड गॅस पुरवठा करण्यासाठी स्टेशन उभारलंय. या संदर्भात स्थानिक नगरसेविका चांदणी कांबळी यांनी उपोषण केलं होतं. या उपोषणावेळी नगरपंचायतीनं स्टेशनसाठी केलेलं बांधकाम हे अनधिकृत असल्याचं पत्र दिलं होतं. दरम्यान गॅस पुरवठा करणारे स्टेशन आणि शहरांमध्ये विस्तारित करण्यात आलेली पाईपलाईन जोडण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीनं प्रयत्न सुरू केले.
या पाइपलाइनला जोडणीला विरोध असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस बंदोबस्ताची मागणी केली। कुडाळ पोलीस ठाण्यातून नगरपंचायतीला पत्र व्यवहार करण्यात आला। यामध्ये या कंपनीला पोलीस बंदोबस्त द्यावा की नाही अशी विचारणा करण्यात आली, मात्र नगरपंचायतीने याबाबत कोणतीही परवानगी दिली नाही। असं असताना कुडाळ पोलिसांनी एमएलजीएलच्या जुन्या खोदाईबाबत असलेल्या परवानगीवर पोलीस बंदोबस्त दिला। हा पोलीस बंदोबस्त घेऊन एमएलजीएलचे अधिकारी लक्ष्मीवाडी इथं दाखल झाले होते। यावेळी भाजप नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर। लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाइन चं मोबाईल ऍप। आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध। बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 9420-73-94-18, 8805-0-57-41-41 आणि 9545-18-99-89।
कलेश्वराचा जीर्णोद्धार करण्यासाठी म्हणून काल आपण ह्या देवतांचं नगर प्रदक्षिणा करून या ठिकाणी आणलेले आहेत। आणि आता त्याच्यानंतर आजचा जो कार्यक्रम आहे तो केशवपन म्हणजे देहशुद्धीसाठी म्हणून केस कापून नंतर पंचगव्य प्राशन करून गणेशपूजन करण्यात येईल। गणेशपूजन करून झाल्यानंतर पुण्यहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध होईल। नंतर या ठिकाणी जल देवतांच्याकडे काही विकृती आहे का, म्हणजे देवांच्यात न्यूनता काही आहे का हे तपासण्यासाठी जसं आपण परीक्षा करतो त्याप्रमाणे जलाधिवास, धान्यादिवास, शय्यादिवास असा हा आजचा कार्यक्रम होणार। त्याच्या अनुषंगानं परत इथे शांती होम होणार आणि नूतन प्रतिष्ठा असतात त्यांना हे छन्नीचा घाव लागतो किंवा ताडण तापन होतो किंवा आणखीन काही विकृती तयार होते त्याच्या शांतीसाठी म्हणून येते शांती होम होणार। आणि शांती होम झाल्यानंतर ग्रहांचं, वास्तूंचं, ग्रहांचं, ब्रह्मादी मंडल यांचं आवाहन पूजन आणि त्यांचं हवन होणार। हा कार्यक्रम आजच्यापर्यंत होणार आहे, दुपारी आपलं 8:30 ते 1 वाजेपर्यंत। आणि 11 ब्राह्मण आलेले आहेत रत्नागिरीपासून आणि ते त्यांच्या पदानुसार हे त्यांच्याकडे जी जबाबदारी दिली जाईल त्या जबाबदारीनुसार ते काम करणार। ह्या संपूर्ण कलमठातील ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं आणि ब्राह्मणांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी हा 3 दिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। सगळ्यांचं एकत्र केलेले कष्ट, गेल्या 3 महिन्यात आयोजित केलेलं सगळं व्यवस्थित नियोजन, आमचे सगळे सहकारी मित्र हस्ते परहस्ते पुलनाय फुलाची बागडी प्रत्येकाने देऊन आज जो हा सोहळा तुम्हाला इतका चांगला दिसतो आहे याचं श्रेय संबंध पूर्ण कलमठ गावाला आहे। याचा अनुभव आपण काल घेतलात, आणखीन 3 दिवस आता असाच घ्याल। त्या कलेश्वराचे आशीर्वाद संबंध गावावर राहू देत, सगळ्यांना सुबुद्धी, चांगली निरोगी आयुष्य लाभू दे एवढं त्या कलेश्वराकडे मागेन। अतिशय मनाला प्रसन्नता वाटते, परमेश्वरात अपरंपार विश्वास माझ्या वडिलांचा आहे, माझा आहे, या गावाचा आहे। आज कलेश्वर मंदिर म्हणजे ग्रामदैवत आहे आमच्या सर्वांचं। आम्ही कुठेही जगाच्या पलीकडे कुठेही गेलो तरी एकदा आठवण केल्याशिवाय आमचा दिवस सुरू होऊ शकत नाही। तर त्याचप्रमाणे आज मला इथे या परमेश्वराच्या कृपेने यजमान हे करायला मिळत आहे, पूजा हवन करायला मिळत आहे, त्यासाठी मी देवाचे शतशः आभारी आहे, ऋणी आहे। अशी सेवा करून घ्यावी आणि असंच कलमठ गावात सर्व, तुम्ही बघाल जेव्हा कुठचाही कार्यक्रम असला, कुठचा देवाचा असेल, सगळे लोक एकजुटीने काम करतात। हे आपलं फक्त कणकवलीत नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रात एक उदाहरण असेल। तर तसंच एक हाही सोहळा असाच सर्व लोकांनी मिळून एकत्रपणे करून त्याचे कलेश्वराचे हे मानून नमस्कार करू, आशीर्वाद घेऊन आमच्यासोबत सदैव राहू देत आणि असेच कलमठ गावाची भरभराटी कलेश्वर आमच्याकडनं आमची करू देत आणि आमच्याकडनं सेवा करून घेऊ देत, हीच त्याच्या चरणी प्रार्थना। कलेश्वर मंदिरामध्ये जो कार्यक्रम चालू झालेला आहे त्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी सांगतो। 3 ते 5 स्थानिक भजन, 5 ते 7 वारकरी भजन, लिंगेश्वर पावनादेवी प्राथमिक दिंडी मंडळ कासरन, प्रासादिक दिंडी मंडळ कासरन, 7 ते 9 नाटक वस्त्रहरण, सादरकर्ते गावडेवाडी स्थानिक कलाकार, असा हा 8 फेब्रुवारीचा कार्यक्रम आहे। 9 फेब्रुवारीचा कार्यक्रम 3 ते 5 स्थानिक भजन, 5 ते 7 वारकरी भजन, विठ्ठल रखुमाई दिंडी मंडळ आचरा बुआश्री लघु गाडी, 7 ते 9 सुश्राव्य भजन, तर बुआश्री भगवान लोकरे मुंबई, हा 9 फेब्रुवारीचा कार्यक्रम आहे। तसंच 10 फेब्रुवारी तसंच संध्याकाळी किती आहे 9 ते 9 अजिंक्यतारा कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेहरू कुडाळ यांचं एक नाट्यप्रयोग आहे। त्याशिवाय हे मगाच म्हटलं नाही, 3 फेब्रुवारीला 3 ते 5 स्थानिक भजन, 7 ते 7 शास्त्रीय गायन कार्यक्रम, श्री मनोज बालचंद्र मेस्त्री पंडित समीर दुबळे यांचे शिष्य, 7 ते 8 राज्याभिषेक सोहळा कुमारवाडी महिला मंडळ यांचा कार्यक्रम, 8 ते 9 एकांकिका वाल्मिकी ढ मंडळी कुडाळ, 10 फेब्रुवारी रात्रौ 9 वाजता मराठी भावभक्तीचा सुरेल नजराना गणेश मेस्त्री इंडियन आयडॉल 21 फेम तृप्ती दामले कोकण कन्या बँड फेम प्रसन्ना प्रभू तेंडुलकर सूर नवा द्यास नवा अशा प्रकारचे कलाकार आहेत।
त्याप्रमाणे 8 तारखेचा एक राहिलेला कार्यक्रम ए आपण चला चहा घ्यायचा म्हणजे हा एक कार्यक्रम आहे हे आमच्या कुंभारवाडी ना हां संपूर्ण कलमड गावच्या वतीने आमचे जे कलमड गावचे कलाकार आहेत त्यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवलेला तर अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत कार्यक्रम केवळ कलमड पुरता मर्यादित न राहता आजूबाजूच्या सर्व गावातल्या लोकांना आम्ही निमंत्रित करतो या तुमच्या माध्यमातून की त्यांनी हे मंदिर बघावं तिथे यावा या महाप्रसादाचा लाभ घ्यावा या कलेश्वराचं दर्शन घ्यावं ही त्यांना आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने नम्र विनंती करतो आहे काशी कलेश्वर जीर्णोद्धारचा सोहळा कालपासून कलश मिरवणूक त्याचप्रमाणे पाषाणांचं मिरवणूक या वेळेपासून सुरू होऊन ही पूर्ण गावामध्ये पाषाण मिरवणूक झाली कलश मिरवणूक झाली अतिशय उत्साहात हा कालचा कार्यक्रम पार पडला यानंतरचे 3 कार्यक्रम दिवस असे असणार आहेत 8 तारखेला विधिवत पूजेच्या विधी आहेत ते भटजी करणार आहेत त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना नवीन करायच्या आहेत प्राण प्रतिष्ठेच्या मूर्ती त्याची विधिवत पूजा करणार आहेत त्याच्यानंतर दुपारी त्यांच्या विधी संपल्यानंतर लोकांसाठी 3ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था संस्थेनं केलेली आहे या दानशूर व्यक्तीने आपापलं योगदान देऊन या अन्नदानासाठी मदत केलेली आहे ह्या 3 दिवसांमध्ये भटजींचे कार्यक्रम 2 दिवस होतील 8 आणि 9 तारखेला त्यानंतर दुपारच्या नंतर संध्याकाळच्या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे असतील भजनं त्याच्या नाटकं असे वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याचप्रमाणे 10 तारखेला करवीरपीठ कोल्हापूर यांचे शंकराचार्य यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम सकाळी 8 वाजता होईल त्यानंतर त्यांचं प्रवचन तोडकं होईल त्याच्यानंतर हे प्रवचन झाल्यानंतर त्यांच्या विधिवत पूजा झालेल्या सगळजींच्या सगळ्या मूर्त्या प्रतिष्ठापित होतील आणि पुन्हा दुपारी महाप्रसाद होईल संध्याकाळी कार्यक्रम ठरलेले असतील या पूर्ण कॅम्पसमध्ये लोकांसाठी व्यवस्था संपूर्णपणे करण्यात आली पाण्याची जेवणाची संपूर्ण वेगवेगळ्या समिती केल्यात वेगवेगळ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगली व्यवस्था करण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याचप्रमाणे इच्छुक जे स्टॉलधारक होते त्यांच्यासाठी आपण या गार्डनमध्ये स्टॉलची व्यवस्था केली आहे त्यांची व्यवसाय होय त्यांना प्रसिद्धी व्हावी असे सर्व आम्ही प्रयत्न केलेले आहेत मंदिर अतिशय लोकांच्या मनात भरलेलं आहे आणि तोच आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा एक मोठा तो फायदा म्हणा किंवा आमचा तो उत्साह आहे की लोकांना ते आवडतंय आम्ही करतोय ते हेच आमच्यासाठी गुडविल आहे लोकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळे आम्ही हे सगळं पूर्ण करू शकलो बरीच वर्षे काम अपूर्ण अवस्थेत होतं ज्यावेळी तारीख पूर्ण तारीख ठरवली त्यानंतर लोकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला प्रत्येकजण हिरीने भाग घेतला प्रत्येकाने म्हणूनही आम्ही काम करू शकलो कलेश्वरच्या हीच प्रार्थना आहे की प्रत्येकाला असंच उदंड आयुष्य आणि भरभराटी देव हीच प्रार्थना हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया मोफत एंजियोग्राफी फक्त 5,000 रुपये एंजियोप्लास्टी मोफत हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजियोप्लास्टी अगदी मोफत कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग महाड MIDC येथील कंपन्यांना आग लागण्याचं सत्र सुरूच आहे मागील आठवड्यात प्रिव्ही स्पेशालिटी कंपनीला आग लागली होती तर बुधवारी मल्लक स्पेशालिटी कंपनीला भीषण आग लागली अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते त्यानंतर दुपारनंतर महाड MIDC येथील मल्लक स्पेशालिटी कारखान्याला लागलेली आग आटोक्यात आली या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून कंपनीतील 4 कामगार तर बाजूच्या कंपनीतील 7 कामगार असे एकूण 11 कामगार किरकोळ जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रांताधिकारी तहसीलदार फॅक्टरी इन्स्पेक्टर MMA अध्यक्ष घटनास्थळी आहेत त्यांनी पाहणी केली नितेश लोखंडे कोकण सात लाईव्ह महाड रायगड
आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. ऑक्सिजन पर्यटन नव अभियान नव मिशन. सीरिया आणि तुर्कीमध्ये आलेले महाप्रलयंकारी भूकंप, की ज्या भूकंपाची रिक्टर स्केल 7 पेक्षाही अधिक आहे, बहुतेक या शतमानात पहिल्यांदाच एवढ्या रिक्टर स्केलमध्ये भूकंप झाला. आणि काही सेकंदातच होतं ते सर्व नव्हतं झालं आणि सर्व शहर धुळीमध्ये रूपांतरित झालं. आणि माणसं, जनावरं आणि इतर सर्वही इतके गाडले गेले सगळे. पाहायला आणि ऐकायला अत्यंत कळवळकारी आणि भयानक ही वाटते. अशावेळी त्यांच्या, त्या देशवासियांच्या आणि नातेवाईकांच्या दुःखात आपण नक्कीच सहभागी आहोत. आणि याशिवाय आपण सर्व वसुदैव कुटुंबकम, विश्वच माझे घर म्हणणारी मंडळी, विश्वात कुठेही दुःख घडलं तरी सुद्धा आपल्यालाही दुःख होणं हे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या दुःखासाठी संवेदना व्यक्त करत असतानाच एक गोष्ट जाणवतं की आपणही भविष्यात फार सावधान राहायला पाहिजे. माणूस भूगर्भामध्ये किंवा भूगर्भाच्या वरती जे काय हस्तक्षेप करतोय, त्या हस्तक्षेपाचा एक दुष्परिणाम काय होऊ शकतो, ह्याचा एक अत्यंत जिवंत नमुना हे ऐकायला आणि पाहायला मिळते. म्हणून पंचमहाभूत जोपर्यंत संतुलित आहेत, ठीकठाक आहेत, तोपर्यंत सर्वही ठीक आहे. जर त्यांचं संतुलन बिघडलं तर काय होऊ शकतं, याकरता हे एक जिवंत उदाहरण या कालावधीत पाहायला मिळते. म्हणून आपण मंडळी पंचमहाभूतांचे संतुलन सांभाळणं, पर्यावरणाचं संतुलन सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात माझी प्रार्थना एवढीच राहील की ही जी नैसर्गिक आपत्ती आलेले, या नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण विश्व एकत्र येणं आणि पंचमहाभूतांच्या संतुलनासाठी झटणं ही एकमेव पर्याय राहिलेले आपल्यासमोर. म्हणून मी सर्वांनाच आग्रह करतो की आपण सर्वजण, विश्वातली मंडळी एकत्र येऊया आणि हे निसर्गाला संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. नमस्कार. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्स. ठाकरे मवियातून बाहेर पडणार होते मंत्री दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट. कोण आमदार का भडकले भाजपचे नगरसेवक. आणि आदित्य ठाकरेंचा तो ड्रामा, सुधारा नाही तर चपला खाव्या लागतील, निलेश राणेंचा इशारा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.